आता तुम्हाला माहिती आहे की विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो आणि यापासून वाचण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तुम्ही तुमचे हात धुवावे आणि तुमच्या चेहऱ्याला हात लावू नये. या दोन्ही गोष्टी करणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा विषाणूमुळे आजारी असलेली एखादी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा हा विषाणू त्या व्यक्तीच्या तोंडावाटे हवेत जाऊ शकतो. जर तुम्ही त्यांच्या जवळ असाल आणि तुम्ही विषाणूयुक्त हवेमध्ये श्वास घेत असाल तर तुम्ही आजारी पडाल. जर तुम्ही कोणाला खोकताना किंवा शिंकताना पाहिले तर त्यांच्यापासून लांब उभे राहावे. एखादी व्यक्ती तुमच्यावर खोकेल किंवा शिंकेल याचा तुम्ही कधी कधी अंदाज करू शकत नाही. या विषाणूपासून वाचण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे दुसऱ्या लोकांपासून लांब उभे राहणे. हे अवघड असेल, खास करून जेव्हा भाजी किंवा औषधे घ्यायला किंवा किराणा दुकानावर जाल. परंतु तुम्हाला लोकांपासून जितकं शक्य असेल तेवढं अंतर राखण्यासाठी तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणाच्या खूप जवळ उभे असाल तर हा विषाणू पसरू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणाच्या खूप जवळ आहात. जर तुम्ही त्यांच्यापासून 3 पावलांपेक्षा कमी अंतरावर असाल किंवा तुम्ही तुमचे हात पसरवून त्यांना सहज स्पर्श करू शकता. भाजीची गाडी किंवा औषधांच्या दुकानावर सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की एक रांग करावी आणि विक्रेत्यांच्या आजूबाजूला गर्दी करू नये. तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीला त्यांचा नंबर येण्यासाठी वाट पाहण्यास सांगावे आणि त्यांना हेही समजवावे की विषाणूची लागण होण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहणे केव्हाही चांगले.